प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ने महाराष्ट्र में जाति निहाय जनगणना होनी चाहिए ऐसी अपनी प्रतिक्रिया में कहा है। 8 जानेवारी 2020 मध्ये आपण जे सेन्सस केंद्र सरकार करत होतं त्याच्यामध्ये जातीनिहाय जनगणना करावी अशा पद्धतीचा विधानसभेचा एकमताचा ठराव मी विधानसभा अध्यक्षस्थानी मांडलेला होता आणि तो केंद्र सरकारकडे आम्ही पाठवला। अनेक देशातल्या राज्यांनी तो सुद्धा त्या पद्धतीचे ठराव केलेत पण पुन्हा आता जो सेन्सस केंद्र सरकार करते आहे त्याच्यामध्ये ते जातीनिहाय जनगणना करायला तयार नाही। पण काही राज्यांनी 7 जानेवारीपासून बिहार राज्यामध्ये राज्य सरकार जातीनिहाय जनगणना करायला सुरुवात करते आहे त्या पद्धतीचं महाराष्ट्र सरकारने सुद्धा ओबीसीची जातीनिहाय जनगणना करावी ही मागणी आम्ही विधानसभेत केली पण सरकार अध्यक्षाचा आदेश देऊन सुद्धा त्याची नोंद सुद्धा घ्यायला तयार नाही। महाराष्ट्रातलं भाजपप्रणित सरकार हे ओबीसीच्या विरोधात आहे का हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आणि म्हणून सरकारला तातडीनं अध्यक्षांनी सांगावं आणि ही जातीनिहाय जनगणना करावी ही मागणी आम्ही केलेली आहे। आता राज्य सरकारने याचं उत्तर द्यावं आणि जातीनिहाय जनगणना करावी ही मागणी आमच्या काँग्रेसच्या वतीनं आम्ही केलेली आहे।